हरे कृष्ण श्री श्री गुरु अष्टकम श्रीला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी लिहिलेली जी मंगल आरती आहे त्याचं सहावं कडवं आपण जाणण्याचा प्रयत्न करूया निकुंज युनो रती केली सिद्ध निकुंज युनो म्हणजे काय निकुंज युन श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्णांच्या निकुंज वनामधील तर निकुंज वन हे वृंदावनातील एक सुंदर वन आहे त्यामध्ये निकुंज युनो रती केली तर रती म्हणजे माधुर्य आणि केली म्हणजे लीला तर भगवंत या वनामध्ये माधुर्य लीला करतात तर त्यासाठी रती केली सिद्धय तर अशा या लीला करण्यासाठी सिद्धये म्हणजे सर्व व्यवस्था कुशलतेने करण्यासाठी या लिर भी युक्तिर अपेक्षणी तर या या म्हणजे काय आहे जे जे कार्य करायला लागतं ते असा उल्लेख आहे तर जे जे या या आली त तर म्हणजे गोपींद्वारे युक्तिर अपेक्षणी तर युक्ती ही म्हणजे काय सगळं अतिशय कुशलतेने व्यवस्था करणं अपेक्षणी म्हणजे जशी हवी आहे तशी अतिशय सुरेख व्यवस्था करणं तत्र अतिदक्षात तर तत्र अतिदक्षात म्हणजे त्या सर्व कार्यामध्ये त्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये तत्र अतिदक्षात तर अतिशय कुशल प्रवीण असणं तर असे ह्या ज्या गोपी ह्या सगळी भगवंतांच्या माधुर्य लिलांच्या सगळ्या व्यवस्था बघता आहेत आणि त्या गोपींना मदत करणारे हे जे श्री गुरु आहेत ते कसे आहेत अतिदक्षात अतिशय कुशल आहेत मदत करणारे आहेत अतिवल्लभस्य असे भगवंतांच्या सेवेत गोपींना मदत करणारे हे गुरु आहेत ते अतिवल्लभस्य अतिशय प्रिय आहेत कुणाला प्रिय आहेत सगळ्या गोपींना प्रिय आहेत वंदे गुरु श्री चरणार कडव्याच कडव वाचन्या प्रयत्न करूया निकुंज नो रति केली सिद्धय यायाली भीर्युक्तिरपेक्षणीया अति अतिवल्लभस्य वन्दे गुरोर श्री वेंदम। श्री गुरु हे व्रजगोपीना अतिशय प्रिय आहेत कारण ते वृंदावनातील वनांमध्ये राधाकृष्णांच्या माधुर्य लिलेच्या पूर्ततेसाठी नाना प्रकारच्या मधुर व्यवस्था करण्यामध्ये त्यांची मदत करण्यात अतिशय प्रवीण आहेत अशा श्री गुरूंच्या चरणांप्रती मी सादर प्रणाम अर्पण करतो श्री श्री गुरु अष्टकम की जय श्री ल विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल